मुंबईमधल्या सुनाभट्टी भागात कारच्या धडकेमध्ये एका 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेला आहे. अर्चना पाटे असं या तरुणीचं नाव आहे. सुनाभट्टी परिसरात राहणारी अर्चना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास फुटपाथवरनं चालत होती. त्यावेळी एका भरधाव कारनं तिला धडक दिली. कार चालवणारा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. दरम्यान या प्रकरणी अर्चना पाटे हिच्या कुटुंबियांनी सुनाभट्टी पोलीस स्टेशनला घेराव घालत तिकडे आंदोलन केलं. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं पवित्रा अर्चनाच्या नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी घेतलाय. या प्रकरणी आतापर्यंत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. असं ऐकायला गेलं की आम्हाला आधीच तर रात्री 2 भेटलेली माणसं ते आम्ही स्वतः पाहिलेली, कारण मी तिथे रात्रभर होती. त्यामुळे मला असं वाटतं की अजून एक कोणतरी व्यक्ती आहे, तो अजून भेटला नाही आहे. ती भेटेपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही आहे. आणि आमच्या मुलीला, कारण तो रस्ता एवढा आहे ना, तर पिऊन तुम्ही आणि असं पण ऐकण्यात आलं की ते दारू ड्रिंक करत होते आतमध्ये, कारण त्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या पण माणसांनी पाहिले. उघडपणे पोलिसांनी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे जे पण आहे, कारण तिथे एकच नव्हे तर एक हस्बंड अँड वाईफ पण जात होते, त्यांचा पण तिथे अपघात झाला असता, पण ते होता होता वाचलं तर त्या मुलीवरती आलं. तर आमचं एवढंच मत आहे की त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे. कोणी असो ते आरोपी पकडले पाहिजेत व्यवस्थितपणे, तेव्हा आम्हाला पण वाटेल की पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत. सुनाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये साईबाबा मंदिर रोडजवळ एक भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एका तरुणीला उडवलेला आहे. त्याच्यात तिचा मृत्यू झालेला आहे. सदरबाबत आपण 304(2) आणि सह मोटर व्हेकल ॲक्टचे ड्रंक अँड ड्राईव्ह आणि त्याला उत्तेजन देणारे कलमांचा अंतर्भूत करून गुन्हा दाखल केला आहे. 2 युवकांना आपण ताब्यात घेतलेले आहे, गुन्ह्यात अटक केलेले आहे. अजून कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याप्रमाणे तपास चालू आहे.